अनेक महत्वाची बातमी आहे. अमोल किर्तीकर आता 8 एप्रिलला ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल किर्तीकर यांची 8 तारखेला ईडी चौकशी होणार आहे. ईडीकडून 8 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलाय. अमोल किर्तीकर हे वायव्य मुंबईमधून ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांना 2 वेळा समन्स बजावण्यात आलंय. त्यानंतर आता 8 एप्रिलला ते चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत. अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं. सुरुवातीला त्यांचे वकील ईडी कार्यालयामध्ये हजर झाले, मात्र आता स्वतः ते चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, काय अधिक माहिती? सागर, आपण पाहतोय की अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळ्यात समन्स पाठवण्यात आलेला आहे. पहिल्या समन्सला ते हजर झाल्याने त्यांनी वकिलाकरवी ईडीला विनंती केलेली होती की यामध्ये मला मुदतवाढ देण्यात यावी. मात्र ईडीनं पुन्हा एकदा काही दिवसानंतर लगेचच दुसरं समन्स पाठवलं होतं आणि 8 तारखेला त्यांना चौकशीला हजर राहण्याची सूचना जी आहे ती ईडीकडून देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार अमोल किर्तीकर हे येत्या 8 तारखेला ईडीच्या कार्यालयामध्ये स्वतः जाणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. या चौकशीला ते हजेरी लावणार आहेत आणि ईडीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देणार आहेत. मात्र ईडीकडून कशा पद्धतीची भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अमोल किर्तीकर हे मुंबईतून ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार आहेत आणि त्यामुळे ते प्रचाराच्या कामात सुद्धा व्यस्त आहेत. त्यांची उमेदवारी ही घोषित करण्यात आलेली आहे आणि अशातच ईडीच्या सगळ्या या समन्समुळे त्यांच्या अडचणी ह्या वाढताना दिसतात आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र अमोल किर्तीकर येत्या 8 तारखेला ईडीच्या चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती सध्या प्राप्त होते आहे. सागर. नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.